मला खूप चांगली संधी आज आणि घरातल्याच माणसाला घरातल्याच माणसानं घरातल्याच माणसांचा सत्कार केला. आपण शाह मेहरूंचा सत्कार केला आणि मला दहावीचे दिवस आठवले. असा जानेवारीचा महिना सुरू झाला आणि मला शिक्षक म्हणाले आम्हाला दहावीच्या पोरांना काय की सर्व मुलांनी रात्री मुलींनी क्लासला शाळेत यायचं जागा तास. जागा तास झाल्याच्या नंतर मुली घरी जातील आणि मुलं शाळेमध्ये झोपतील आणि मग मुलं पहाटे उठतील मुली देखील घरून पहाटे येतील आणि मग आपण रनिंग घेणार असं शिक्षकांनी सांगितलं. मी सरांच्या जवळ गेलो म्हणालो सर मी रात्रीचा क्लास करतो पहाटे देखील लवकर येतो पण मला रात्री इथं झोपता येणार नाही. ते म्हणाले काय अडचण आहे. मी म्हणालो रात्री आंथरायला घेऊन काय येऊ दोन तीन भावडामध्ये आंथरायला एकच बरोबर पांघरायला काय येऊ एक दोन भावडामध्ये एकच वाकड पांघरायला. त्या म्हणले नाही ऐकणार नाही कसं बी करायचं पण शाळेतच झोपायचं. मग लाकडाची बाक होते आता हे लोखंडाचा लाकडाची बाक होती बाकाला बाक लावायची गुडघे पोटामध्ये घ्यायची आणि थंडीमध्ये तसेच दिवस काढायची. आज तुम्ही शाल घातली वाहायची मला असं वाटतं की माझ्या घरातल्या माणसांनी माझा केलेला हा सत्कार आहे. आणि मी खरं सांगतो सर संख्येने मी जवळजवळ आता 53 पुस्तकं लिहिली आणि जवळजवळ काल मी कोल्हापूरच्या पुढे गडी दिलेला मी 51 पुरस्कार स्वीकारला एवढे पुरस्कार. पण खरं सांगू माझे पाय नेहमी जमिनीवर आहे. उकडणाऱ्या मनाला खिडकीतून वाऱ्याची झुळूक यावं एवढाच आनंद हा माझा पुरस्काराचा आहे. बाकी मी आनंद मानत नाही. माझे पाय नेहमी जमिनीवरती असतात. आणि दुसरी गोष्ट अशी मी लिहिलंय एके ठिकाणी मुलाखत देखील देताना मी स्मरणेला दिले मला दारूचं व्यसन असतं तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी फार पुढे गेलो असतो. पण मी खरं सांगतो मला व्यसन नाही म्हणून मी सर्वात जास्त चांगल्या पद्धतीचा कारण व्यसनाच्या आधी गेलं तर माणसं आयुष्य बर्बाद होत असो. चला कविता सादर करू. कवितेचं नाव आहे आवो कवातरी चांदणारी सर. आवो म्हणजे खेडेगावामध्ये बायको नवऱ्याला काय म्हणते काय म्हणते उद्या तुम्हाला काय मिळेल रे ए थोंड्या. कवितेचं नाव आहे आवो कवातरी चांदणारी सर. सणाच्या दिवशी माय माझी दुकाने कवा उघडते त्याची वाट बघायची. सणाच्या दिवशी माय माझी दुकाने कवा उघडते त्याची वाट बघायची. मग थोडं थांबून शरी माझी माय पार खालच्या गाड्यातली वजनभर जवारी तू वाऱ्यासारखं दुकान काढायची. दुकानदार चिडून म्हणायचा तुला एवढीशा जवारीत काय काय देऊ. माय माझी तर दुकानदारला म्हणायची मालक आज सण आहे थोडस गोड तरी द्या आणि माझ्या लेकराच्या चेड्यात तरी शिवायला दोऱ्याची दोन पत्र द्या. तो आम्ही लहान गाव माईच्या बोटात दोन हळूच म्हणायचं माय मला चाकलेट. सणाचा दिस म्हणून की काय माय माझा लाड करत भीत भीत त्या सावकार दुकानदारला म्हणायची मालक या बाटलीतलं गोड तर थोडस महागाई मधून घ्या पण माझ्या पोराला एखादं चाकलेट द्या. बाटलीतलं गोड तर ओतून घेताना माय माझी उदास असायची आणि दुकानदार रागारागात माझ्या अंगावर फेकलेलं चाकलेट मी तोंडात चिरताना माय माझी किळबर असायची. लाठीचा आमचं मोडक होतो ते छप्पर गाठायचं तेव्हा 17 जगी फाटलेली चडी शिवून देताना आज सणासारखं वाटलं या दाटलेल्या आनंदाने मी कुरुक्षेत उडी मारायची. आता सणाच्या दिवशी मी घरी राहू तर शेजारा पाजारासाठी केलेलं खायला मागतो हे माईला माहीत होतं म्हणून माय मला खोटच मारायची आणि मास्टर माझी भेगी भेगी शाळेत जातात. पत्राची पाटी काकळ गज धरून मी तरत तरत शाळेत यायचं तेव्हा शाळा झोपलेली असायची. वाटायचं तू येळ झाली नसत आवारात जाऊन येळ ठरवावी तर आभा सर ऋण आलेलं तो मी ओढवत खूपच म्हणायचं आज सणाचा दिस म्हणून सूर्यदादा गिरण दिसतो त्या माईकडे. मी रागारागाने घरी यायचं माझा अर्धा राग शाळेवर असायचा अर्धा राग माईवर असायचा. तो भुकीलं तोंड बघून माय माझी उतरडी लावून भरगट टाकायची. लागलीच माझा बाप माझ्याजवळ लवडायचा आणि चाळीसारखे छपरातून आव्हाळाकडे बघता बघता माझा बाप माईला म्हणायचा अगं वर बघ आज सणाच्या दिवशी किती अंधार लागला. तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे घासता घासता माझी माय आव्हाळाकडे एकदाच बघायची. तेव्हा जर्मनचे फाटके तुटके भांडे घासता घासता माझी माय आव्हाळाकडे एकदाच बघायची आणि पुन्हा बापाकडे बघून हसत हसत म्हणायची आव कवा तरी चांदणं दिसेल आव कवा तरी चांदणं दिसेल.